मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो अजून एका भन्नाट व्हिडिओमध्ये। आपली सातारची सिरीज आहे ना, एकदम भारी चालली आहे, सगळ्यांना आवडते आणि मलाही करायला खूप आवडते, कारण की खूप जबरदस्त स्पॉट आहेत आणि अशाच एका आपण भारी ठिकाणी चाललेलो आहे, नेवकाने भार सकल येथील धबधबा। आणि तो धबधबा आत्तापर्यंत कुणी एक्सप्लोअर केलेला नाही आहे, आपण पहिल्यांदा एक्सप्लोअर करणार आहोत, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा एक्सप्लोअर होणार आहे। चला तर आपण तो आता एक्सप्लोअर करूया, चला। तुम्हाला सांगते आता तुम्ही बरोबर जाता कुणी बी इथे हा इथून घर दिसतात बघा ती शंकरवाडी हा वरती गेले एक दोन मिनिट हा चालत गेलं पाहिजे आता अर्धा पाऊन तास हा त्यावेळेला जो धबधबा तुम्हाला दिसेल बर गाव कोणतं ह्या वाडीला काय म्हणतात आरल ना आरल ओके आरल गावामध्ये ओके इथनं किती वेळ लागेल तरी जायला चालत जायला एक तास लागेल ना ओके तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलोय आरल गावामध्ये तर आता इथून पुढं सरळ आपल्याला जायचं आहे धबधब्यापाशी मी तुम्हाला समोर धबधबा दाखवतो माझ्या मागे पहा भरपूर मोठा धबधबा इथून तुम्हाला दिसत नसेल पण हे बघा बरोबर बोटाच्या इथं जबरदस्त मोठा धबधबा आहे चालत जायला जवळजवळ एक दीड तास लागणार आहे गावात आल्यानंतर तुम्हाला इथे गाडी लावावी लागते आणि ते गाडी लावून मग तिथूनच एंड पॉईंट आहे इथूनच सरळ आपल्याला धबधब्यापाशी जाता येतं मित्रांनो गावाकडे आलं ना तुम्हाला आळूची पानं विकत घ्यायची गरज नाही अशी आळूची पानं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील आणि तुम्हाला भाजीची कमतरता नाही सगळं रानातच असतं आपल्याला आता रोड चालायला अजिबात नाही आहे म्हणजे इथं कच्चा रोड आहे पुढं एकदम किर्र जंगलातनं जायचं आहे असं आम्हाला सांगितलं गावातल्या लोकांनी की तुम्हाला जाताना साप वगैरे पण लागतील बघूयात आपल्याला भेटतात का नाहीत आणि आपल्याला जावं लागतं ह्या धरणाच्या शेजारून तर मित्रांनो जायला रोड नाही आहे म्हणून आपण पलीकडे दाट जंगलाच्या ऐवजी थोडस मोकळी जागा आहे बघतोय कारण की आपल्याला हे पाण्यातून ओलडून पलीकडे जावं लागणार आहे तर आता पलीकडे जाऊया आणि माझ्या मागे जे इतकं पाणी पाहते ना ज्यातून आम्ही आलो ते त्याच धबधब्याचं पाणी आहे पाऊस थांबला आहे पण पाणी भरपूर आहे यातच मजा आहे सरळ जाण्यासाठी ना रोड आहे इथपर्यंत आम्हाला वाटलं फक्त पायवाट असेल पण बऱ्यापैकी मोठा पायवाटच आहे पण खूप मोठा रोड आहे आता तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना तर तुम्ही कोणत्या सीझनमध्ये तुम्ही आता जर पावसाळ्यामध्ये आला ना तर तुम्ही नीट विचारून या कारण इथं आम्ही जी नदी पार केली म्हणजे पाणी पार केलं ओढा आहे की नदी माहीत नाही पण ते पार केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पार करता येणार नाही पण पाणी कमी होतं पावसाळ्यामध्ये ती पार करता येत नाही तुम्हाला इकडे येता येत नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जो मगाशी रस्ता दाखवला नेवकांच्या आधी एक फाटा फुटतो तर त्या फाट्याच्या डाव्या साईडनं वरती बार सकलला जायला एक रोड आहे तर त्या रोडनं सरळ तुम्ही एका मंदिरापाशी येऊन तिथे गाड्या लावून खाली येऊ शकता तिथून ही जी पायवाट आहे तिथून तुम्ही सरळ समोर जाऊ शकता वरती जायला सरळ रोड आहे का चांगला धबधब्याकडे खाली हा ही पायवाट कुठपर्यंत जाते अर्ध्या पण तिथनं पूर्ण दाट जंगल आहे का पण जंगलातनं जाता येतं ना खाली पोरं गेली होती ना काहीतरी जाता येतं बरं म्हणजे अशी आधी पायवाट पण नाही एक वरती जायला पायवाट नदीतनं जायला लागणार आहे बरं आणि काय तिकडे काय सापा विपाचं काय
नाही ना काय प्रॉब्लेम, जाता येते आपल्याला, प्राणी बिनी काय नाहीत. ओके मित्रांनो, आता सुरू होतोय भयानक जंगलाचा थरार. दाट जंगल आहे, त्या जंगलात आम्हाला जायचं आहे. पहिलं पाणी ओलडून गेलं पाहिजे. मित्रांनो, चालू झालाय आपला भयानक जंगलातला थरार. होप सो कुठले प्राणी नसावेत, साप नसावेत. हे आहे कृष्णावळ्याचं झाड. ॲक्च्युली जो आपल्याकडे मोरावळा असतो ना, तर त्या मोरावळ्याप्रमाणेच एक छोटा असतो, त्यातलाच छोटा पण खूप औषधी जंगली आवळा, कृष्णावळा, त्याचं हे झाड. मित्रांनो, आवाज यायला चालू झाला असेल हा, एवढं पळत आणि थोडी भीती पण वाटली, तर आम्हाला वाटलं की आमच्या मागे साप वगैरे आहे की काय. चेष्टा करतोय पण पळत आलो आम्ही, आणि आता आम्ही डायरेक्ट उतरतोय खाली हा. ओ हे बघा, डायरेक्ट खाली उतरून समोरच धबधबा आहे, मजा येणार आहे बघताना, भयंकर हाईट आहे. ओ हो फायनली जवळ पोचलो आपण त्या धबधब्याच्या. मित्रांनो, मी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, एवढं जबरदस्त वाटतंय. वो जबरदस्त. मित्रांनो, असलो भारी वाटतंय ना, हाईट पाणी कसलं खतरनाक आहे, जबरदस्त. मित्रांनो, हाईट पहा, तो बघा केवढा दिसतोय, इतका मोठा आहे. ओ इतका जबरदस्त आहे ना, आपल्याला जवळ जाणार आहे, मजा करणार आहे, चला. तर मित्रांनो, पूर्णपणे भिजलो आहे आम्ही, खूप मजा केली जसं तुम्ही पाहिलं आत्ता. भरपूर एन्जॉय केलेलं आहे. आणि या धबधब्याचं नाव अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलं नाही, या धबधब्याचं नाव आहे निवकन फार सकल येथील
जानाईचा धबधबा, कारण जानाई देवीचं मंदिर आहे इथून जवळच निवकांमध्ये। जानाई देवीचं मंदिर आहे, खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि तिथं खूप मोठी यात्रा भरते। तर त्या मंदिरात आपण जाणार होतो आणि त्याच मंदिराच्या नावावरून याला जानाई देवीचा धबधबा असं म्हटलं जातं। तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे। तर आपण आता या जंगलातून परतीच्या वाटेला लागूया आणि मंदिर पाहूयात आणि मंदिर नंतर परत जाऊयात। तर मित्रांनो, आता आपण आलोय जानुबाईच्या मंदिराच्या इथे। आता आतमध्ये आपण दर्शन घेऊयात। दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही धबधबा सुद्धा पाहिला आणि हे मंदिर सुद्धा पाहिलं, तर तुम्हाला दोन्ही गोष्टी खूप आवडल्या असतील। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। आवडले असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकन येणार आहे ना, त्याच्यावर नक्की क्लिक करा, म्हणजे असे अनेक भन्नाट सुंदर अनएक्सप्लोर्ड व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हीही मजा घेऊ शकाल। आता मी घेतो तुमची रजा, बाय बाय। तर मित्रांनो, तुम्ही इथं कसे याल, तर तुम्हाला या धबधब्याशी यायचं असेल ना, तर दोन रूट आहेत। पहिला रूट आहे नागठाणे, नंतर तारळे, तारळ्यावरून जळव, जळववरून मंदुरे, मंदूर नंतर निवकन या गावामध्ये येता येतं, निवकनमधून आरळ या गावामध्ये जाता येतं। तिथं एंड पॉईंट आहे, तिथून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर चालत जाऊन तो धबधबा आहे। आणि दुसरा मार्ग आहे सातारवरून उंब्रज, उंब्रजवरून पाटण, पाटणवरून चाफोली, चाफोली मार्गे चाफोलीपर्यंत बसेस आहेत आणि तिथून पुढे चालत यावं लागतं। आणि जर स्वतःच्या गाड्या असतील तर तुम्ही तिथून पुढे निवकनपर्यंत येऊ शकता। निवकनमधून आरळ गाव आहे, त्या आरळ गावाच्या पुढे तुम्हाला धबधब्यापर्यंत जाता येतं। हळद माय काय भेटली, हळद आणली शेवटी, तर काय भेटलं नाही। आपलं हॉटेल शिवराज आहे, हे घरगुती पद्धतीच्या जेवणासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि हे हॉटेल आपल्या पाटणच्या प्रवेशद्वाराजवळच मोशीपेठेमध्ये कराड पाटण रस्त्यालाच आहे। आणि आमच्या हॉटेलपासून कोयनानगर साधारणतः 20-21 किलोमीटर आहे। नेहरा प्रचितीगड दातेगड जो आहे तो 17-18 किलोमीटर येतो आणि धारेश्वर जे आहे ते 20 किलोमीटरच्या आसपास येतं। आणि निवकने श्रीक्षेत्र, निवकने जानुबाई देवी ह्याचं सुद्धा या ठिकाणावरून साधारणतः 14-15 किलोमीटर या ठिकाणी अंतर आहे। त्यामुळे आमची ही जागा आहे ही भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची हॉल स्टेशन आहे। आणि या ठिकाणी आम्ही आपल्या ऑर्डरनुसार शुद्ध शाकाहारी जेवण आणि त्याचबरोबर मांसाहारी जेवणसुद्धा आम्ही आपणास देऊ शकतो। तर मित्रांनो, ॲक्च्युली हा खूप चांगलं हॉटेल आहे, तुम्ही इथं नक्की या। तुम्हाला चुलीवरचं एकदम घरगुती पद्धतीचं छानसं असं जेवण मिळेल आणि ह्याचा नंबर आणि इथला ॲड्रेस तुम्हाला जाताना मी सांगेनच, पण इथं ॲड्रेस बरोबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते नक्की पहा आणि इथं नक्की या।